अनिकेत, वर्षा आवाज होता है? तो आवाज हाय तो तुमच्याकडे हा सिलेबस आहे का? अजय प्रोसेस सिलेबस आहे का? आपले हे कंटेंट झालेले आहेत, आता फक्त कोणते कोणते सॉफ्टवेअर्स यूज करतात फक्त आपले राहिलेले आहेत. बाकीचे तुम्हाला प्रोसेस मी प्रॅक्टिकलच्या वेळेस, इव्हन तो तुमचं वर्कशॉप ज्यावेळेस झालं त्यावेळेस तुम्हाला तिथे सांगितलेले आहेत. कळाले का सगळ्यांना ते? आणि ही प्रॅक्टिकल लिस्ट आहे. प्रॅक्टिकल लिस्ट आहे ना तुमच्याकडे? काय विचारते, प्रॅक्टिकल लिस्ट आहे का? अरे प्रॅक्टिकल लिस्ट आहे का नाही, हो किंवा नाही म्हणू ना. आणि मग कशी लिहिणार होता प्रोजेक्ट प्रॅक्टिकल याचे? हा आधी सिलेबस घ्या पटकन, लिहून 2 मिनिटात विथ कोडिंग द्या. हे जे त्याचं कोड आहे का नाही, पेपर कोड, ते एवढा सिलेबस पटकन लिहून काढा. लिहून झालं की सांगा पटकन.
मैम आवाज इतना ही है। सिलेबस लिहायला सांगितलंय मी तुम्हाला, पटकन 2 पॉइंट येते लिहून काढा। एवढा तुम्हाला लिहायचा सिलेबस पटकन, आणि प्रॅक्टिकलची लिस्ट शोध येते पटकन, आणि लिहून झाला की लगेच सांगा मला। झाले का? प्रॅक्टिकलची लिस्ट बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये तुमचा जो करंट प्रोजेक्ट आहे जे तुम्ही वर्किंग करत आहात ते लिहायचं, त्याच्यातलं मॅनेजमेंट थीम करायची सांगायची, व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्ट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन, देन इम्प्लिमेंट युअर प्रोजेक्ट युझिंग वॉटरफॉल मॉडेल। युझिंग वॉटरफॉल मॉडेल तुम्हाला काय करायचं तर स्टेप्स एक्सप्लेन करायचे, नंतर अजाईल आणि वॉटरफॉलमधला डिफरन्स सांगायचा जो लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितला होता, त्याच्यानंतर जे 12 प्रिन्सिपल्स आहेत
जे अजाईल मॅनिफेस्टो होतं आपण ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे. त्याच्यानंतर थ्री स्टेजेस ऑफ अजाईल प्रोजेक्ट, देन टूल्स यूज इन अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट. त्याच्यानंतर जे आपण जिरा फ्रेमवर्क घेतलेला आहे तर त्याचं सांगायचं आहे. प्रत्येकाबद्दल एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. ओके, जेवढे ते टूल्स आहेत सगळे तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायची आहे, जी इन्फॉर्मेशन आहे प्रत्येक टूलची, मी तुम्हाला जे फाईल्स पाठवल्या त्याच्यामध्ये आहेच ऑलरेडी. काही क्वेरी आहेत का कोणाला याच्याबद्दल? क्वेरी आहेत का? काय विचारते मी, काही क्वेरी आहेत का प्रॅक्टिकल लिहिण्यामध्ये? प्राची कुलकर्णी, व्हिडिओज ऑन करा रे सगळ्यांनी. व्हिडिओज ऑन करा पटकन. प्राची व्हिडिओ ऑन कर. श्रौतिक, अनिकेत. मॅम प्राचीला आवाज नाही जाते, तिने मेसेज केलाय. लास्ट टाइम ओपन करून ठेवलेला प्राची बरोबर? मॅम तिचा मला मेसेज आला. मॅम काय आवाज येत नाहीये तुम्हाला? येतोय माझा आवाज? लास्ट टाइम स्वतीने काही रिप्लाय दिले नव्हते. लास्ट लेक्चरला वर्षा होती आणि श्रद्धा फक्त होती. आपला फक्त आता काही पॉइंटच राहिलेत फक्त थर्ड चॅप्टर मधले, बाकी सेकंड चॅप्टर फर्स्ट आणि थर्ड सगळं झालेलं आहे. तर चारही चॅप्टर वरती तुम्हाला आता आयएससी द्यायची आहे. तुम्हाला अजाईल प्रोजेक्ट जे आहे तर त्याच्यामध्ये ही प्रॅक्टिकल लिस्ट घेतली का सगळ्यांनी लिहून? हो घेतली ना. बाकीच्यांनी लिहिले का? तारखेपासून तुमची आयएससी 2 दिवस, एका दिवशी 2 पेपर असतील आणि त्याच्यानंतर 2 दिवसात लगेच तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. तुम्हाला दोन्ही क्वेश्चन्स, दोन्ही सब्जेक्टची एक लॅब आहे तर तुम्हाला दोन्ही क्वेश्चन्स लिहावे लागतील. एक क्वेश्चन तुम्हाला डाचा असेल तर दुसरा पीपीएलचा असेल. दुसरी लॅब तुमची नंतरचे 2 सब्जेक्ट आहेत, नेटवर्किंग आणि डीबीएमएस. ओके, त्याचं जर्नल, तुम्हाला दिलेलं प्रोजेक्ट वर्क, सेमिनार, याच्यावरती तुमचे मार्क्स डिपेंड आहेत. तुम्ही सगळ्यांनी ते अपलोड केलेत का? अपलोड केलेले आहेत का? मॅम पीपीएल चं जर्नल कुठं अपलोड करायचं? लिहून झालं, अपलोड करायचं राहिलं. जर्नल लिस्ट तुम्हाला मी सेम क्लासरूम आहे त्याच्यामध्येच तुम्ही काय करायचंय, पीपीएलचं असेल किंवा त्या सब्जेक्ट वाईज तुम्ही जर्नल अपलोड करायचे. मी तुम्हाला ती थोड्या वेळानं काय करते, क्रिएट करून देते. त्याच्यावरती तुम्ही पीपीएलचं, ऍडव्हान्स डिप्लोमाचं जर्नल, जसं तुम्हाला मिड टर्म एक्झामिनेशन मध्येच मला वाटतंय आपण हे घेतले होते,
स्ट्रीम्स घेतल्या होत्या ना? सेमिनार आणि तुम्ही ही करून घेतलंय का? बुक रिव्ह्यू, होम असाइनमेंट, सेमिनार, इनोव्हेटिव्ह आयडिया अपलोड केलेत ना सगळ्यांनी? सहा जणांच्या राहिल्यात वाटतं. सगळ्यांनी अपलोड केलेले दिसत नाहीये. फक्त जॉईन केले का तुम्ही? दिव्या, आमिर, महेश, वर्षा, निशा, पार्थ. तुम्हाला प्रत्येक क्लास टीचर सब्जेक्ट टीचरना सांगितलंय ना जर्नल त्यांचं त्यांचं कंप्लीट करायला? ओके, तुम्ही काय मॅडम, करायचंय? हां बोला. तुमचं आणि डाचं एकत्र जर्नल करायचे का सेपरेट सेपरेट? मी जसं मी बाहेर एक प्रॅक्टिकल म्हणून एक फोल्डर करणार आहे सेम क्लासरूमला, किंवा मी नवीन क्लासरूम क्रिएट करते त्याला तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करा. ओके, ओके. की ज्याच्यामध्ये त्याला नाव त्या क्लासरूमला असेल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 2021 2022. तुम्हाला लगेच त्याचं क्लासरूम जॉईन करण्यासाठी पाठवते. आणि तुम्ही राहिले तुमचे असाइनमेंट आणि सबमिट करून जाणार आहे. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल की नाही त्यावेळेस ते सगळं कन्सिडर केलं जाणार आहे. तुमची जी प्रॅक्टिकलची सुद्धा एक्झाम होणार आहे ती सुद्धा ह्या क्लासरूम वरूनच होईल. डिजिटल डेटा, पीपीएल असे सब्जेक्ट तुम्हाला मी असाइन केलेले आहेत. त्याला तुम्ही काय करायचं, तुमचे जे तुम्ही वर्क केलेलं आहे प्रॅक्टिकलचं ते अपलोड करायचं. स्किल्स दिलंय का तुम्हाला? अनिकेत,
हा मॅम काय म्हणला? स्किलचं दिलेलं आहे का? नाही ॲडव्हान्स डिप्लोमाचं तुम्ही क्लासरूम आता जॉईन केले का? ओके मॅम. 3 दिसतात, काय दिसतंय? 3 दिसतात. ऍडव्हान्स DBMS, PPL आणि DAR 3 दिसतात. हां बरोबर. त्याला तुम्ही तुमचे असाइनमेंट सगळं कंप्लीट करून, मी इंडेक्स सहित सगळं करायचं आहे. फक्त आता आजचे दिवस थांबा, मी तुम्हाला इंडेक्स वर देते. ओके तुम्हाला मी 5-6 लॅबचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, प्रॅक्टिकलचा कंटेंट, त्याच्यामध्ये सगळ्याचे अपलोड करायचे. फक्त तुमचं मागचं जे आहे ते इनकम्प्लीट आहे, सेमिनार एज वेल एज इनोव्हेटिव्ह आयडिया. ओके हे सगळं कम्प्लीट करायचं आहे. आणि PD3 P4 मध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांनी फुल लेंथ पेपर मला पाठवायचा आहे. मी लास्ट डेट तुम्हाला लास्ट वीक मध्ये सांगितली होती. आज तुम्ही काय करायचंय, मला PD3 P4 चा प्रोजेक्ट तुमचा जो आहे जेवढा झालाय त्याच्यावरती एक रिसर्च पेपर तुम्ही क्रिएट केलेलाच असेल, तो सबमिट करायचा. सगळ्यांनी जीरा ट्युटोरियल्स ओपन केलेला का? तुम्हाला जीरा जे आपलं फ्रेमवर्क आहे, आपण अजाईलचे जे प्रोसेस करणार आहे त्याच्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये टाकायचा, तुमच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या जीरा फ्रेमवर्कमध्ये टाकायचा. युझिंग स्क्रम एकदा करायचा, युझिंग कानबा, आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे, तुम्ही तुमचे प्रोजेक्टचे स्क्रीनशॉट घ्यायचे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला एक जीरा ट्युटोरियल म्हणून मी एक PDF दिलेली आहे बघा, त्याच्यामध्ये सगळे कंटेंट, त्याचा तुम्हाला जे जे प्रॅक्टिकलला लागणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके जीरा इज अन इन्सिडेंट मॅनेजमेंट टूल विच इज यूज फॉर द प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फॉर बग ट्रॅकिंग, इश्यू ट्रॅकिंग अँड वर्क फ्लो. आणि याच्यामध्ये मेनली जीरा जे कंटेंट आहेत, जीरा सॉफ्टवेअर जे आहे विच इज मोस्टली बेस्ड ऑन 3 कन्सेप्ट, प्रोजेक्ट, इश्यू आणि वर्क फ्लो. म्हणजे पूर्ण तुमचं जीरा फ्रेमवर्क जे आहे ते स्क्रमचं तुम्ही फ्रेमवर्क घ्या, कानबानचं घ्या किंवा कोलॅबचं घ्या, हे सगळे जे आहेत ऑल दीज आर कन्सेप्ट डिपेंड्स ऑन प्रोजेक्ट इश्यू अँड देअर वर्क फ्लो ऑफ युअर प्रोजेक्ट. की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेनली कोणते कन्सिडर करावे लागतात, जीरा इज अन इन्सिडेंट मॅनेजमेंट टूल विच इज डेव्हलप बाय अटलासियन, ओके विच इज ऑस्ट्रेलियन कंपनी. Jira is a platform which is dependent tool and it can be used with any operating system. की जे तुम्ही आता ऑनलाईनच यूज करता, ओके काही जणांनी ते यूज केलेलं आहे, मी मॅन्युअली तुम्हाला तिथं सांगितलं होतं जे वर्कशॉपला होते त्यांनाही ते कळेल. Jira is a मल्टी लँग्वेज टूल की ज्याच्यामध्ये इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, जॅपनीज, स्पॅनिश, तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये ते यूज करू शकता. अँड जीरा सपोर्ट्स द माय SQL, ओरॅकल, पोस्टग्रेस SQL अँड SQL सर्वर.
Jira can be integrated with many other tools like a sub version Git, GitHub, ClearCase, Team Foundation software. Okay. And why we use this Jira? Because it is used to find the bugs, issue, and change the request of tracking. This can be used in help desk, support customer services. कि जब आप लोग ऐसा बोलते कहाँ है कि Jira है easy है, easy to understand है. Okay? ये tool अपन framework कि जैसा मोड़े ते Kanban ला अनि Scrum software ला क्या करता, Scrum framework ला क्या करता, support करता. कि जैसा मोड़े easily अपन bugs अनि अपने issues जा है ते find out करो शक्तो. As well as project management जावेस तुम्ही करता. प्रोसेस मॅनेजमेंट असेल किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट असेल, टास्क ट्रॅकिंग असेल, रिक्वायरमेंट मॅनेजमेंट असेल, ऑल दिस कंटेंट आर इझिली हँडल इन जिरा फ्रेमवर्क. आवाज येतो ना माझा? जिरा मेनली सपोर्ट्स फॉर स्क्रम अँड कानबान बोर्ड्स. And these boards provide an immediate snapshot of the project to the team. And these boards are also helps to quickly review the processes of the project and see the status of the individual task. Mostly Jira supports n number of business templates. Ki jachyamadhye business templates already the defined kelele astat, te fakt kay karayche asta tumhala handle karayche asta. Which templates to manage the simple which manage the simple task and complex task like a workflow. Means for example, a workflow can be customized based on each team's approach, okay? And every step is accounted and team can move to the achieve their goals. त्याच्यामध्ये काही कंप्लीट तुम्हाला टास्क तर दिलेले असतील. This task can be defined at the individual level to track in the process. तुम्ही वर्किंग प्रोसेस तर जिराची बघितलीच आहे ना? फ्रेमवर्क लक्षात येते का सगळ्यांच्या ते? जिरा फ्रेमवर्क तुम्ही यूज केलेलं जे आहे हे लक्षात येते का? सगळ्यांनी लॉग इन करून ठेवलं ना त्याला? दिस टास्क डिटेल्स कॅन बी डिफाइन एट द इंडिव्हिज्युअल लेवल्स टू ट्रॅक द प्रोसेस अँड स्टेटस ऑफ एव्हरी टास्क कमेंट अँड अटॅचमेंट्स ड्यू डेट्स आर स्टोर्ड इन वन प्लेस. ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल काय केलं जातं, एक प्रोजेक्ट जर सपोज झाला तर तुम्हाला काय, जर 10 टीम मेंबर्स असतील, एक टीम मॅनेजर असेल तर त्याला एखादा ओनर म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, प्रोजेक्ट मॅनेजर त्याच्याकडे जे दिलं जातं तो टीम मेंबरला मेल थ्रू ऍड करतो त्याच्यामध्ये, आणि मग तुम्हाला येणाऱ्या ज्या कस्टमर रिक्वायरमेंट्स आहेत त्या स्प्रिंटमध्ये प्रोसेसमध्ये टाकल्या जातात. मग त्याच्यानंतर प्रोडक्ट बॅकलॉग जो असतो त्याच्यामध्ये टाकल्या जातात. त्याच्यानंतर मग स्प्रिंटमध्ये काय केलं जातं, एक एक रिक्वायरमेंट कॅप्चर केली जाते की प्रत्येक रिसोर्सला दिली जाते त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार, आणि मग त्याच्यानंतर काय होतं त्याच्यावरती वर्किंग चालू होतं. जे टाइम पिरियड दिलेला असतो, वेन यू यूज अजाईल प्रोसेस मॅनेजमेंट युअर वर्क मस्ट बी कम्प्लिटेड विद इन अ 1 week to 4 week. ह्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही तुमचं टास्क कम्प्लीट करताय का ते चेक केलं जातं, आणि हे सगळं करण्यासाठी जिरा फ्रेमवर्क हे खूप मोस्टली यूज केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रम बोर्ड किंवा कानबान बोर्ड यूज करता, आणि हे बाकीचे जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत जस्ट इंट्रोडक्शन, की ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कोलॅब आहे, स्प्रिंटली आहे, झेफेल आहे, ट्रेलो आहे, गिटहब आहे, हे सगळे जे आहेत हे तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू फक्त बघायचं त्याचं. This project contains the issues in a Jira project can be called as a collection of issues. ki tyachyamadhye tumhi tumche customer cha requirement mhanje kay ki issues takta tyachyamadhye je tumhala project madhe aalele issues je ahet he tumhi tya product backlog madhe takta. Okay, then a Jira project can be has a several types: software development project, marketing project, migration to other platform project, help desk tracking project, leave request management system, employee performance system, as well as website enhancement. All these contents are included in Jira framework. First tumhala काय केलं जातं, त्याची प्रोसेस जी आहे मी तुम्हाला जिरा ट्युटोरियल म्हणून एक पाठवलेली आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एव्हरी प्रोसेस तिथे दिलेली आहे जिराची.
मग त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा नोट डाऊन करून घ्यायचे. की ज्याच्यामध्ये तुम्हाला टूल्स यूज इन अजाईल प्रोजेक्ट मॅनेजमेंट जे आहे त्याच्यामध्ये जीरा जे आहे हे फ्रेमवर्क तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, आणि स्क्रम आणि कानबा, बाकीचे जस्ट फक्त काय करायचे डायग्रामॅटिकली एक्सप्लेन, पण बाकी ह्याचे जे आहे ते डिटेल प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन करायचे. ज्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करता, यू हॅव टू क्रिएट अ न्यू प्रोजेक्ट, देन द युजर शुड लॉग इन ॲज अ जीरा सर्व्हिस डेस्क ॲडमिन अँड देन क्लिक ऑन द प्रोजेक्ट, आणि त्याच्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट वरती तो क्लिक करतो. ओके, मी तुम्हाला ती प्रोसेस पाठवू का? तुम्ही केलेली आहे ती ऑलरेडी ही प्रोसेस. सगळ्यांच्याकडे आहे का जीरा ट्युटोरियलचं? अरे बाळानु काय विचारतीये? हो आहे मॅम, भेटलं, उघडलं बघा. ओके, त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेसच तुम्हाला काय करायची, तुम्ही ऑलरेडी ते केलेलं आहे क्रिएट. मला वाटतं अनिकेत, प्राची तुम्ही होता त्यावेळेस, श्रोतिक, वर्षा, त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता ना? इथं माझ्या इथं आता लॉग इन होत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला ते जीराचं फ्रेमवर्क आता सध्या दाखवू शकत नाही. लास्ट टाइम मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. पूर्ण वर्कफ्लो त्याच्यामध्ये दिलेला आहे बघा, त्या ट्युटोरियल्स मध्ये जीरा इन्स्टॉल कसं करायचं, ब्राउज कसं करायचं, हाऊ टू डाउनलोड, क्वेरी असेल तर विचारा. तुम्हाला प्रॅक्टिकल कसं होणार मॅडम? प्रॅक्टिकल सर तुमचं ऑनलाईनच होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन्स दिले जातील, एक डाचा असेल, लॅब वन मध्ये डा आणि पीपीएल असेल, आणि डीबीएमएस आणि नेटवर्किंग असेल. तुम्हाला जे क्वेश्चन या लिस्ट मधलेच दिले जातील, त्याच्यामधलं तुम्हाला ते पूर्ण सॉल्व्ह करायचं क्वेश्चन, दोन्ही क्वेश्चन कंपल्सरी असतील. त्याच्याबरोबर तुम्हाला वायवा होईल तुमची, ॲज वेल ॲज तुमचं जे तुम्ही सेमिनार वर्क केलेलं आहे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी, किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया असेल, प्रत्येक सब्जेक्टला एक अलोकेट करून दिलेलं आहे आम्ही, ॲज वेल ॲज तुमचं असाइनमेंट्स आहेत त्या कम्प्लीट आहेत का ते चेक केलं जाणार, आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातील. ओके, मी तुम्हाला जे तर क्लासरूम तयार करून दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करून त्याच्यामध्ये काय करायचंय, तुमचं जे वर्क आहे ते अपलोड करायचंय, ऍज वेल ऍज काही जणांचं लास्टचे जे आहेत त्या दिवशी मी दिलेले तुम्हाला, मला वाटतंय मिड टर्म मध्ये आहे बघा ते. एमएससी कम्प्युटर सायन्स, एमएससी वन कम्प्युटर सायन्स मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मिड टर्मचे आपले चार पेपर तर झालेलेच होते, ॲज वेल ॲज इनोव्हेटिव्ह आयडिया, सेमिनार, होम असाइनमेंट आणि बुक रिव्ह्यू हे सगळे तुम्हाला अपलोड करायचे, आणि त्याची सॉफ्ट हार्ड कॉपी जी आहे ती तशीच फाईलला लावून ठेवायची, आणि तुम्हाला मी सांगितलं त्यावेळेस तुम्ही तिथं कॉलेजमध्ये आणून ते सबमिट करायचे, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल त्यावेळेस.
एका फाईलला लावून सगळे कंप्लीट करून ठेवायचे. आता लॅब वन अपलोड करताना सॉफ्ट कॉपी सब्जेक्ट वाईज करा, पण एका फाईलमध्ये लॅब वनचं ठेवा आणि दुसऱ्या फाईलमध्ये लॅब टूचे तुमचे पेजेस ठेवा. इंडेक्स सर्टिफिकेट पेज हे सगळं तुम्हाला मी आज प्रोव्हाइड करते. ओके आता नेक्स्ट काय, आता मॅडमचं लेक्चर काय होणार नाहीये त्यामुळं कॅन डू द कॉल. PD3 P4 चं मात्र आज काय करायचं, सबमिट करायचंय. प्राची, वर्षा, अनिकेत, निशा, श्रोतिक आणि बाकीच्यांनाही सांगा. ओमकार, अनिकेत फडतरे, आज काही करून मला सॉफ्ट कॉपी तुम्ही सेंड करायची आहे. महेश, गेल्या मॅम करा लिव आता. जाकी